नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे, एऑन एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत ते आहे आर्ट अँड कल्चर, भारतीय कला आणि संस्कृती. ठीक आहे, हा जो नवीन टॉपिक ॲड करण्यात आलेला आहे एम पी एस सी राज्यसेवा 2023 हिशोबाने जी पहिली परीक्षा होणार आहे नवीन पॅटर्ननुसार, त्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे जी एस पेपर 1 मध्ये. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत की या विषयाचा अभ्यास कसा करावा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथिक्स या विषयासंदर्भात जे आहे स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, काय प्लॅनिंग असलं पाहिजे, ते पूर्ण आपण कम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं डिस्कस केलं आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त आर्ट अँड कल्चरसाठी कोणते पुस्तकं तुम्हाला रेफर करायचे आहे, बुक लिस्ट ज्याला आपण म्हणतो, ही बुक लिस्टसुद्धा तुम्हाला काय त्याचासुद्धा एक व्हिडिओ आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, आज आपण बुकलिस्टसुद्धा याची डिस्कस करणार आहोत, तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, सर्वप्रथम याचा सिलॅबस आपण बघूया. पहिलं तर आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. ठीक आहे, म्हणजे काय, याच्यामध्ये आर्ट फॉर्म्स, वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाईम्स. ठीक आहे, म्हणजे एन्शियंट हिस्ट्री, मिडायवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, तर अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला हे जे आर्ट अँड कल्चर आहे हे अभ्यासायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान, जी भक्ती मुवमेंट होती. ठीक आहे, तर भक्ती मुवमेंट पूर्ण भारतात होती, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा होती, तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला एक माहिती हवी, पण स्पेसिफिकली महाराष्ट्र फोकस आहे. ठीक आहे, कोणता फोकस आहे, महाराष्ट्र, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ जी आहे, संत तुकाराम, नामदेव वगैरे यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला कम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं माहिती हवी, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर यामध्ये बघा सर्वप्रथम बुक लिस्ट आहे. ठीक आहे, बुक लिस्ट कोणती कोणती आहे, तर इंग्लिशमध्ये जर तुम्ही करायला गेलं तर एक 11वीची फाईन आर्ट्सची एनसीईआरटी आहे, ॲज इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट, तर ही एक पुस्तक आहे. नाहीतर नितीन सिंघाने यांची एक दुसरी एक रेफरन्स पुस्तक आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, 11वी आणि 12वीची एनसीईआरटी इंग्रजी माध्यमातून जर तुम्ही करत असाल तर त्यासुद्धा तुम्हाला आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करायला उपयुक्त पडतील. ठीक आहे, या व्यतिरिक्त NIOSचं एक मटेरियल आहे, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, हे NIOSचं मटेरियलसुद्धा तुम्ही बघू शकता, कारण याच्यामध्ये जो लिटरेचरचा पार्ट आहे, ठीक आहे, तो लिटरेचरचा पार्ट चांगल्या पद्धतीनं इथं कव्हर करण्यात आलेला आहे. जर तुम्ही मराठीमध्ये करत असाल तर ही जी ॲज इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट NCERT आहे, याचं हिंदी भाषांतर अवेलेबल आहे, ते तुम्ही मस्ट वाचा. त्या व्यतिरिक्त आपलं बालभारतीचे 4 पुस्तकं इथे अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, मार्केटमध्ये म्हणा किंवा तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या शॉपवरून घेऊ शकता. कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता 11वी. ठीक आहे, त्यानंतर कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता 12वी, भारतीय संगीताचा इतिहास व विकास इयत्ता 11वी आणि भारतीय संगीताचा इतिहास व विकास इयत्ता 12वी. तर हे 4 पुस्तकं इथं अवेलेबल आहे मार्केटमध्ये, मराठीत नाही प्रॉपर, तर तुम्ही या 4 पुस्तकांना जरी रेफर केलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट टू स्टडी आर्ट अँड कल्चर या 4 पुस्तकातनं. ठीक आहे, या व्यतिरिक्त जे कम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत ते एऑन एस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो आहे मार्केटमध्ये अवेलेबल करून देण्याचे. ठीक आहे, एवढे जरी पुस्तकं तुम्ही रेफर केले तरीही मोर दॅन सफिशियंट आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी परत परत तुम्हाला सांगतो आहे, मिनिमम रिसोर्सेस मॅक्झिमम आउटपुट या तत्वावर आपल्याला इथं काम करायचं आहे. हे आणि मुख्यत्वे आर्ट अँड कल्चरवर जर आपण UPSCचा एक अंदाज पाहिला तर UPSCमध्ये जवळपास 30 ते 50 मार्कांसाठी आर्ट अँड कल्चर विचारण्यात येतं. म्हणजे काय, जवळपास 3 ते 4 प्रश्न इथे तुमचे आर्ट अँड कल्चरवर असू शकतात. तर अशा कंडिशनमध्ये हे सोपे प्रश्न असतात आणि तुम्हाला जर एक थोडं बेसिक अंडरस्टँडिंग जरी असलं आर्ट अँड कल्चरचं त्या स्पेसिफिक रिजनचं, तरी तुम्ही काय करू शकता, प्रॉपर उत्तरं लिहू शकता. तर त्यामुळे हा विषय तुम्ही सोडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सोपे मार्क असतात हे, तर सोपे मार्क आपल्याला इझिली ग्रॅप करायचे आहे. या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृती यापासून सुरुवात करावी लागते. कुठनं करावी लागते, प्राचीन भारतातील कला आणि संस्कृती, त्यानंतर ज्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतीचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते. म्हणजे कोणती कला कुठून आली, काय आली, कोणत्या रिजनमध्ये कोणती कला होती, प्राचीन भारतात काय होतं, ठीक आहे, कोणते राज्य अस्तित्वात होते, कोणतं राज्य कुठं होतं, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाट्य व नृत्य, चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वांगीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अजंता अँड एलोरा केव्ज असेल, ठीक आहे, आता स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. ठीक आहे, त्यानंतर भारतीय संगीत असेल, संगीतमध्ये सुद्धा आपलं दक्षिणात्य संगीत वेगळं, नॉर्दन भारतातलं संगीत वेगळं, नाट्य व नृत्य, वेगवेगळ्या प्रकारे नृत्य, क्लासिकल डान्सेस आहे. ठीक आहे,
तर ते क्लासिकल डान्सेसबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, किंवा आपले जे लोकनृत्य आहे लोकनृत्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या भागामधले जे लोकनृत्य आहे त्याबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. चित्रकला, ठीक आहे, चित्रकलेबद्दल जसं वारली पेंटिंग एक आहे, ठीक आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक जर आपण म्हणायला गेलो तर वारली पेंटिंग महाराष्ट्रात फार फेमस आहे. तर तसे वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे चित्रकलेचे प्रकार आहे. साहित्य, लिटरेचर झालं किंवा भारतीय तत्वज्ञान या गोष्टींचा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास इथं करायचा आहे. आता हे बघा, कला आणि संस्कृती प्राचीन भारताच्या रिलेटेड आपल्याला कसा करायचा आहे हे पण बघूया. विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती म्हणजे काय, कालखंडामध्ये डिवाइड करायचं आपल्याला, ठीक आहे, म्हणजे प्राचीन भारतात जे काही कालखंड, जे काही वेगवेगळे रिजन्स होते, वेगवेगळे हे राहिले, राजे राहिलेले, त्याच्या हिशोबाने आपल्याला कालखंड डिवाइड करायचे. पहिली सिंधू संस्कृती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, IVC सुद्धा याला म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर बौद्ध युग अथवा महाजनपदाचा कालखंड, ठीक आहे. त्यानंतर मौर्य कालखंड, त्यानंतर चौथा आहे मौर्योत्तर कालखंड, आणि पाचवा आहे गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड. अशा प्रकारे कालखंडनीय वर्गीकरण करून घ्यावे, ठीक आहे. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला एकदम सिम्प्लिस्टिक मॅनरमध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला वाटतं की हे आर्ट अँड कल्चर, म्हणजे आर्ट अँड कल्चरचे जे टॉपिक्स आहे किंवा कीवर्ड्स आहेत, ठीक आहे, हे जर आपल्या लक्षात राहावेत, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जो काही प्राचीन भारत आहे त्याला कालखंडामध्ये डिवाइड करायचं आहे. जनरली याला आपण इंग्लिशमध्ये क्रोनॉलॉजी म्हणतो, म्हणजे कोणत्या राजाची क्रोनॉलॉजी किती होती, किती कार्यकाळ त्यांचा राहिला आहे, या सगळ्या गोष्टी माहीत असल्या तर आपल्याला एक अंदाज बांधता येतो की कोणत्या वेळेस काय होतं काय नाही होतं, ठीक आहे. तर असे कालखंडनीय वर्गीकरण करून घ्यावे. त्यानंतर संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्वज्ञान याच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्ट्ये, तसेच याच्याशी निगडीत ऐतिहासिक स्थळे, तसेच ही स्थळे कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली होती, ही स्थळे कोणत्या धर्माची होती आणि कोणत्या व्यक्तीने अथवा राजाने ती निर्माण केली होती, इत्यादी पैलूविषयी सर्वप्रथम अभ्यास करावा लागेल, ठीक आहे. म्हणजे काय की बेसिकली आपल्याला एक जे काही कालखंड आहे त्या कालखंडामध्ये कोणते स्थापत्यकला होती, शिल्पकला कशी होती, चित्रकला कशी होती, साहित्य आणि तत्वज्ञान कोणते होता, कोणता राजा होता, ठीक आहे, मग कोणते धर्माची स्थळे बांधण्यात आली होती, कोणत्या व्यक्तीने बांधली होती, या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला तिथे अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर कला आणि संस्कृती मध्ययुगीन भारताचं जर आपण बघायला गेलं तर मध्ययुगीन भारतामध्ये, ठीक आहे, म्हणजे ऐतिहासिक जे आपलं एन्शंट हिस्ट्रीचं जे आहे त्याचं काय झालं, मॉडर्नायझेशन झालं इथे, ठीक आहे. तर मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा, कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते. म्हणजे प्राचीन भारतात ज्या काही गोष्टी एकदम नेसंट स्टेजमध्ये होता, म्हणजे एका छोट्या पद्धतीनं होता, त्याचाच एक मोठा विस्तार या मध्ययुगीन भारतात इथं झालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर उदाहरणार्थ स्थापत्यकला, चित्रकला आणि साहित्य याचबरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पहावयास मिळतो, ठीक आहे. इंडो इस्लामिक आर्किटेक्चर जे आहे हे तुम्हाला जर अभ्यासायचं असेल तर 11वीची जी मी NCERT इथे तुम्हाला सांगितली त्या 11वीच्या NCERTमध्ये तुम्ही काय करू शकता, तिथे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकला सोबतच लघु चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो, ठीक आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, भित्ती चित्रकला म्हणजे काय, जी भिंतीवरची चित्रकला होती ती, लघु चित्रकला म्हणजे त्याला आपण मिनिएचर पेंटिंग सुद्धा म्हणतो. मिनिएचर पेंटिंग म्हणजे ही बेसिकली मुघलांनी फेमस केली होती, ठीक आहे. तर जे आपल्या पुस्तकात आपल्याला छोटे छोटे चित्र दिसतात त्याला बेसिकली काय म्हणतात, त्याला लघु चित्रकला इथं असं म्हणण्यात येतं, ठीक आहे सर. तर लघु चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो. याच्या जोडीला आपणास धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला प्राचीन भारतातसुद्धा मिळतं आणि आधुनिक भारतातसुद्धा, मध्ययुगीन भारतातसुद्धा मिळतं आणि आधुनिक भारतातसुद्धा मिळतं. तर त्याचंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, माहिती असली पाहिजे. प्रश्न कशाप्रकारे विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. आता प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारात मोडणारे आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारू शकतात किंवा एक क्रिटिकल अनालिसिसवाले सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो. म्हणजे तशी ते कोणत्या राजाने अमुक अमुक ठिकाणी जर ते स्पेसिफिक आर्किटेक्चर इन्स्टॉल केलं आहे त्याचं कारण काय होतं काय नाही होतं त्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं गेलं तर तुम्हाला अशोका राजाबद्दल माहीत असेल, ठीक आहे. तर अशोका काय करायचा, अशोका जिथे जिथे जायचा तिथे ते स्वतःचे पिल्लर उभारायचा, ठीक आहे. आता हे पिल्लर जे उभारायचं याचं मेन काम काय होतं, याचं मेन काम होतं की त्या स्पेसिफिक राजाची सत्ता हे दाखवणं आणि दुसरं होतं की बौद्ध धर्माचा प्रसार करणं आणि त्यासोबतच जे राजाचे संदेश आहे किंवा राजाचा जो आदेश आहे तो आदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हे या पिल्लरचं काम होतं. सारनाथ पिल्लर तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे. सारनाथ पिल्लर तर त्याबद्दल तिथेसुद्धा पिल्लर या अशोकाने अशोका राजाने तिथे काढले होते. तर त्याचं सिग्निफिकन्स ते आहे, म्हणजे काय
याला म्हणतात विश्लेषणात्मक अभ्यास. बहुतांश प्रश्न हे संकल्पनावर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्ट्ये इत्यादींची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे काय, एकतर जे आपला एन्शियंट हिस्ट्री आहे, ठीक आहे, प्राचीन भारत आहे, प्राचीन भारतानंतर मध्ययुगीन भारत, मध्ययुगीन भारतानंतर आधुनिक भारत, या तीन भारतातला आपल्या तीन वेगवेगळ्या कालखंडाचं काय करायचं आहे, इथे आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करायचा आहे, त्या पद्धतीनं आपल्याला इथं तयारी करावी लागेल. ठीक आहे, तर प्रश्न बघा, हा वन ऑफ द इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तर खूप सोपा सब्जेक्ट आहे, तुम्ही प्रॉपरली जर अभ्यास केला तर इझिली पद्धतीनं तुमचा काय होऊ शकतो, आर्ट अँड कल्चरची इथं तयारी केली जाऊ शकते. या विषयावर सुद्धा आपण येत्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करूच विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला कोणालाही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये इथं विचारू शकता. आणि आमचं जे एवानायस अकॅडमीचा MPSC टेलिग्राम चॅनल जे आहे, मी आता ज्या काही इथं पुस्तकांच्या लिंक सांगितल्या आहेत त्याची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही MPSC टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल होऊन जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.